मिरजेत गणेशोत्सव मंडळाची भाजपतर्फे फसवणूक होत असल्याचा नगरसेवक करण जामदार यांचा आरोप. गणेशोत्सव मंडळाकडून रस्त्यावरील खड्ड्यांचे पैसे घेतले जाणार नाही असे आश्वासन आमदार सुरेश खाडे व मिरज शहर गणेशोत्सव समितीने दिले होते, पण महापालिकेकडून मंडळांच्याकडून खड्ड्याचे पैसे भरून घेतले जात आहेत ही भाजपने गणेशोत्सव मंडळाची फसवणूक केली आहे याचा निषेध नगरसेवक करण जामदार यांनी व्यक्त केला आहे. पसरलेली की एका मीटिंगमध्ये सत्ताधारी आमदार नगरसेवक व नेते मंडळाने एक निर्णय घेतला आहे की येणाऱ्या गणेशोत्सवमध्ये जे गणपती मंडळ आहेत ते स्टेज मारण्याकरता जे खड्डे खोदतात त्याचे पैसे घेतले जाणार नाहीत अशी बातमी पसरलेली आहे. खरं गणरायाच्या आगमनाच्या थोड्या दिवसांपूर्वी जेव्हा सर्व मंडळ परमिशन काढण्याकरता गेले तेव्हा तिथं त्यांना कळलं की हे माफ काय झालेलं नाही आहे आणि 25 रुपये प्रति खड्डा जे आत्तापर्यंत चालू झाले हे असे पैसे द्यायला लागणारच. त्यावेळी तिथे प्रशासन आणि मंडळामध्ये थोडी वादावादी झाली. मग जसंही मला ही बातमी कळली तसं मी महापालिकेत जाऊन स्वतः वैयक्तिक चर्चा केली प्रशासनाशी. तेव्हा त्यांनी सांगितले की ही नुसतं बोलण्याची गोष्ट होती आणि आम्हाला लेखी अजून पत्रही आलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही जे 25 रुपये प्रति खड्डा आहे हे आम्ही पैसे घेणारच. आणि जर कोणाला असं वाटलं असेल की हे खोटं आहे किंवा काय तर मी पुरावा घेऊनच बोलतो आहे आणि माझ्या 4-5 मंडळांच्या पावत्या ज्या आहेत त्यात सर्व उल्लेख केला आहे की एका खड्ड्याचं 25 रुपये पाहणं एवढ्या खड्ड्याची अमुक रुपये होतात. त्यामुळं हे सत्ताधारी सरकारने सर्व गणेश मंडळांची फसवणूक केलेली आहे आणि हे सगळ्या जे आत्तापर्यंत जे खोटे आश्वासन होते हे आश्वासन सगळ्या बाकीच्या खोट्या आश्वासनाकडे खोटे निघाले आहेत आणि सर्व मंडळांमध्ये आता जरा आक्रोशाचा हे आक्रोश झालेला आहे आणि आम्ही सर्व गणपती मंडळाकडून आम्ही या ह्याचा निर्णयाचा निषेध करतो. बरं, तुमची पुढील भूमिका काय असणार मग याबाबत? जे आता जर खरंच जर त्यांनी करायचं असतील जर करायचं ठरवलं असेल तर त्यांनी अजून का केलं नाही आणि जर इथून पुढे जर त्यांनी केले तर मग बाकीचे जे आत्ता मंडळांनी जे वर्गांनी आपलं पैसे भरले आहेत त्याचं त्यांनी काय करणार? पैसे परत देणार का नाही? नाही, यासाठी मग काय तुम्ही आंदोलन किंवा इतर काय म्हणजे या मार्गाने पैसे माफ होण्यासाठी नाही आंदोलन कसं आहे हे ठराव आंदोलन नाही महासभेत ठराव व्हायला लागतो. महासभेत ठराव झाला तर मग ते माफ केलं जातं, त्यामुळे आंदोलन करून काय उपयोग होणार नाही. ते महासभेतच ज्या यांनी नेत्यांनी ठरलं की बाबा आपण माफ करायचा विषय आहे मग महासभेत त्यांनी विषय घ्यायला पाहता त्यांनी घेतला नाही. डायरेक्ट म्हणजे सत्ताधारी आमदार आणि नगरसेवक